बालदमा, दमा, जुनाट सर्दी, धुळीची ॲलर्जी, खोकला यावर खात्रीशीर उपचार डॉक्टर विजय महाडिक यांचे विजय भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, आता पुणे आणि मुंबई येथे सुद्धा कुरिअर सेवा उपलब्ध. धमाल कॉमेडी वेब सिरीज झांडाळ चौकडीच्या करामती. हे झांडाळ चौकडीच्या करामती. ज्या बहिणींना आपल्याकडे यायला जमणार नाही त्यांच्याकडे आपण जायचं आणि आपण फ्री असलो की बहिणी आपल्याकडे येतात. हा ऋणानुबंध सोहळा आहे. माझ्या लक्षातच नव्हतं बाळासाहेब 30 तारखेला रक्षाबंधन आहे. अरे रामभाऊ, 365 दिवस काम करतो आपण, एक दिवस फ्री होत नाही काय बहिणीसाठी? त्या दिवशी मी कुठे जाणार नाही, मी माझ्या बहिणीच्या दोन इकडे जाऊन येणार नाही. मला पण जावं लागतं की माझ्या लक्षातच 30 तारखेला झगणं आहे. 4 आम्ही बहीण भाऊ आणि 4 मी सगळ्यात शेंड्या फळ टाकत आणि माझ्या बहिणींच्या डोक्यावर भाजी विकून आणखीन खुरपाय जाऊन बाळ्याला लहानाचा मोठा केला. काय झालं तुझं? कुठे भांडण झालेली आहे? आता जर माझ्या घराकडे फिराकडे का नाही बुठ्या नवरी तू एका काराव काय? मगाशी आम्ही रामभाऊने सुभाषरावने रक्षाबंधनचा विषय काढला राखी पौर्णिमेचा. पाटील गळागळा डोळ्यात अश्रू काढत होत. काय हे मग कारण आहे फक्त आम्हाला पाहिजे? पाटलांच्या बहिणीच पाटलांच झालंय काय? ह्या का रामभाऊ, लग्न झाल्यावर 2-3 वर्षात काय त्या जमिनीवरनं वाद झाला का नाही बहीण भावाचा हे मला पण माहित नाही. विषय काढला की पाटील तुला काय करायचंय आमचं आम्ही बघून घेऊन म्हणून माझं तोंड बंद करतो बघा. अण्णा, ही सगळं खाण्यापिण्याच्या वस्तू जरी हॉटेलवाल्याच्या असल्या ना पोट तुमचं आहे. मला मी कळते जेवण लोकांचे मग पोट आपले का? ओ शेफ, तिकडे आहो 1 मिनिट. मला वाटतं पाव म्हणजे नाही मोठा असेल पण एकाच घासाचा पाव आहे. जरा गडी बघून पाव द्या. हा ना पाव, हा ना अण्णा, एका घासातच एक पाव हाणताय होय तुम्ही. दादा, आज रक्षाबंधन आहे तरी पण तुम्ही आज काम करताय. आमच्या घरात अंधार पडल्यानंतर तुम्हीच घरात प्रकाश आणता म्हणून मला आज ही राखी तुम्हाला बांधायची आहे. दादा, तुमच्या डोळ्यात पाणी का आलं? बहीण लय लांब आहे माझी इथून. मी ह्या दिवशी माझ्या बहिणीच्या इथं नाही जाऊ शकत. कामाला पहिलं मी महत्व देतो. सण सोद कुठलाही असो मला घरच्यांबरोबर नाही साजरा करता येत. मला वाटलं नव्हतं आज माझ्या हातावर राखी येईल म्हणून. ए यार ती सोड. अरे मामा आलाय, मामाची पुरी बी आली घरी. काय बोलतोय? हो, पसंत पडलं काय मामाच्या पुरीला? पसंत नाही रे, मामाची पुरगी म्हणती गाणारा राखी बांधायची म्हणून थांबती म्हणली. चल लवकर चल. काय लका बोलतोय लका? आम्ही म्हणजे लका मी सय्या होयची स्वप्न बघतोय आणि मामाची पुरगी मला भैया बनवतो. पाटील शांत व्हा. शेवट उद्या तुम्ही पण मारणार आहे आणि त्या पण मारणार आहेत. या काहीच्या उदरातनं तुम्ही जन्म घेतलेला आहे. असू द्या, ऐका. मारून